नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता शिवाजी पार्क समोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता। आता यंदाचा दसरा मेळावा देखील ऑनलाईनच होणार की प्रत्यक्ष मेळावा होणार यावर चर्चा सुरू असताना आता शिवसेनेच्या बहुचर्चित दसरा मेळाव्याचं ठिकाण अखेर ठरलं आहे। यंदाचा दसरा मेळावा मुंबई सायन्सच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे। 50% उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे। यंदाच्या दसरा मेळाव्याला सगळे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतोय, तरी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करूनच यंदाचा दसरा मेळावा साजरा होणार आहे। शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी बंदमध्ये सहभागी व्हा असं आवाहन करताना सामनातून भाजप खासदार वरुण गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झालाय। उत्तर प्रदेशचे योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलंय। लखीमपूर खिरी येथील हत्येचा साधा निषेध केंद्रातील मोदी सरकारनं केला नाही। भाजपच्या किती नेत्यांनी लखीमपूरच्या या घटनेचा धिक्कार केला अशी जळजळीत टीका सामनातून करण्यात आली आहे। पण भाजपचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद असल्याचं म्हटलंय। त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केलाय। शेतकऱ्यांशी असं निर्घुणपणे वागता येणार नाही असं सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली, पण त्यांना आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्ष कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली असंही संजय राऊत यांनी अग्रलेखात लिहिलंय। लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात हा बंद पुकारलाय। बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय। भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून टोला लगावलाय। ठाकरे सरकारनं गेली 2 वर्ष महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत एवढंच, असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावलाय। त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील बंद 100% यशस्वी झालाय। या शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो त्यामुळेच हा बंद आहे, पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत अशी टीका करतानाच बंद मोडून काढणाऱ्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलाय। संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा जोरदार हल्ला चढवलाय। आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधानं करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का, या देशातील शेतकऱ्यांचं देणं लागतो का हा प्रश्न स्वतःला विचारावा। लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्रानं त्याच्या थार गाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अशी कुणाकडे एखादी जीप गाडी असेल तर त्यांनी रस्त्यावर आणावी असा इशारा देखील त्यांनी दिलाय। महाविकास आघाडीनं शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली, मात्र भाजप आणि मनसेनं या बंदला तीव्र विरोध केलाय। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय। संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित का होते? याचं कारण काय असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय। संदीप देशपांडे म्हणाले, आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले, सणासुदीच्या दिवसात थोडा बहुत व्यापार होतो, अशा दिवसात पुन्हा बंद करत आहात, हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे, पोलीस लोकांची दुकानं बंद करीत आहेत, ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायावतींच्या पक्षानं उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केलाय। उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, मात्र भाजपनं याला विरोध केलाय। अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आव्हान केल्यानं सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे। या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता, मात्र नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचं व्यापाऱ्यांनी जाहीर केलं। मात्र आता या बंदवरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पालघर हत्याकांड आणि महाराष्ट्रात निर्भया केस यावेळी महाराष्ट्रात बंदची आठवण झाली नाही का असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकात आल्या होत्या। याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
यावेळी त्यांनी ही घणाघाती टीका केली आहे. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे, छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही, छत्रपतींनी नेहमी महिलांचा मान सन्मानच केलेला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे, अर्थात हे मुघलांचं राज्य चाललेलं आहे. महिलांचा मान सन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही, या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्ट्रातील मुली मग ती सावित्री असू दे, अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई, असं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होतील, कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पुणे आणि नाशिक पाठोपाठ आता विदर्भात देखील मनसेनं आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानं विदर्भातील मनसे नेते पक्षातील इनकमिंगवर जास्त भर देत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे मनसेनं वणी मोरगाव या तालुक्यांमध्ये पक्षप्रवेश मेळावेच घेतलेले आहेत. आता यात आतापर्यंत 200 जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. तसेच आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत अशी माहिती देखील मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.